नमस्कार फ्रेंड्स, सोनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे। लाडू सहज हाताने तोडता येतील असे हे लाडू कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी दोन वाटी तीळ मी घेतले, छान असे भाजून घ्यायचे, तडतडावं जेपर्यंत भाजायचे। शेंगदाणे एक वाटी, ह्याच वाटीने तीळ मी दोन वाटी घेतलेत। छान असे शेंगदाणे हे भाजून घ्यायचे, टलपारं काढून घ्यायचे आणि बारीक वाटून थोडे अर्ध बोबडे वाटून घ्यायचे मिक्सरमधून आणि तिळामध्ये हे मिक्स करून घ्यायचे। हे पहा, मी अर्ध बोबडे करून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची घालू। त्यानंतर पॅन गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि दोन वाटी गूळ घाला आणि एक घोटाचं पाणी घालायचं आणि गूळ पूर्ण वितळून घ्यायचा। हे पहा, इथे मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने। आणि त्याच्यामध्ये सारण घालायचं, तीळ घालून घ्यायचे, तीळ व्यवस्थित असे मिक्स करून द्यायचे आणि 5 मिनटं तसंच गरम करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून आणि 5 मिनटांनी खाली उतरून घ्यायचं आणि थोडं चमच्यानी थंड करून घ्यायचं। गरममध्ये लाडू बनवायचे नाहीत। हाताला थोडं पाणी लावून घ्या आणि लाडू बांधायला घ्या। मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे। खूप पटकन आणि इझी असे होतात हे लाडू। आणि मधून मधून हाताला पाणी लावून घ्यायचं लाडू बांधताना। हे पहा, लाडू बांधते मी। कधी कधी काय होतं की लाडू बांधत असताना पूर्ण लाडू होईपर्यंत लाडूचं जे तिळाचं जे सारण आहे ते थंड होऊन जातं आणि पूर्ण ड्राय असं होतं, कोरडं होतं। तर तेही मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे की त्यासाठी काय करायचं। हे पहा, पूर्ण ड्राय असं झालेलं आहे। तर पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि गरम करायला मीडियम गॅसवरती ठेवायचं आणि थोडा पाणी त्याच्यावर शिंपडायचं आणि पुन्हा गरम करून घ्यायचं। पाणी अगदी एका घोटाचं उलटण्याने हलवत राहायचं आणि थोडं गरम झालं की ते खाली उतरवून घ्यायचं आणि पुन्हा ह्याचे लाडू बांधून घ्या। तुमचे लाडू 100% परफेक्ट होणार, मऊ होणार। हे पहा, हे माझे लाडू बनून रेडी आहेत। खूप छान आणि मस्त असे लाडू झालेले आहेत, सहज हाताने तोडता येतील असे, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे, तोंडाला न चिकटणारे असे हे लाडू आहेत। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा। बाय बाय।